करवीर तालुक्यातील देवाळे इथल्या तेवीस वर्षीय अनिल वसंत पाटील या तरुणाचा अपघात झाला होता डोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळं त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील ॲस्टर आधारमध्ये दाखल करण्यात आलं होतं अथक प्रयत्न करूनही मेंदू मृत झाल्यानं त्याच्या हालचाली थंडावल्या होत्या त्यामुळं त्याचे आई वडील आणि नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार अनिलच्या दोन्ही किडनी यकृत हृदय आणि डोळे दान करण्यात आले ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवघ्या अडीच तासात हृदय आणि किडनी पुण्याला पाठवण्यात आली करवीर तालुक्यातील देवाळे इथल्या अनिल वसंत पाटील या तेवीस वर्षीय युवकाचा तीन दिवसांपूर्वी मोटरसायकल चालवताना अपघात झाला होता अपघातानंतर अनिल पाटील याला कोल्हापुरातील एस्टर आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तीन दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याच्या देहातील सुरक्षित असलेले अवयव दान करून चार ते पाच जणांचे प्राण वाचतील असं डॉक्टर आणि मित्रमंडळींनी नातेवाईकांना सांगितलं त्यावर अनिल पाटील याच्या आई सुनीता आणि वडील वसंत पाटील यांनी स्वतःला सावरत आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा धाडशी निर्णय घेतला त्यानुसार अनिलच्या मृत शरीरातील दोन डोळे दोन किडनी हृदय यकृत अशा सहा अवयवांचं दान करण्यात आलं त्यापैकी हृदय पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला तर एक किडनी पुणा हॉस्पिटल इथं ग्रीन कॅरिडॉरच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली त्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा पुणे इथल्या सर्व प्रशासकीय तसंच विशेषत वाहतूक पोलिस दलाचं विशेष, विशेष सहकार्य लाभलं त्यामुळं दोनशेहून अधिक किलोमीटरचं अंतर ग्रीन कॅरिडॉरच्या माध्यमातून अवघ्या अडीच तासात पार पडलं अवयवांच्या पुनर्प्रत्यारोपणासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज दुराईराज आणि एस्टरमधील डॉक्टर बिपीन विभूते यांनी पुढाकार घेतला आपल्या मृत मुलाच्या अवयवांचं दान करून देवाळेगावच्या पाटील दाम्पत्यानं अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिलाय अनिल पाटील हा युवक वीज वितरण कंपनीमध्ये रोजंदारी कामगार होता त्याच्या अपघाती मृत्यूमुळं वसंत पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय